नमस्कार, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये। वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नुकतीच पुण्यात एक पत्रकार परिषद घेत विविध मागण्या केल्यात राज्य सरकारकडे। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूयात। सर, सर्वप्रथम डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत। तुम्ही आत्ता काही मागण्या केल्यात, त्या मागण्या नेमक्या कोणत्या आणि सरकारला काही अल्टिमेटम देखील देण्यात आलेलं आहे, त्या नेमकं काय? हे बघा, आज आपण बघत असाल तर महाराष्ट्रामध्ये दोन तीन मोठ्या पद्धतीने एक विषय उभा राहतोय, तो म्हणजे कंत्राटी भरतीचा। तर वंचित बहुजन आघाडीने विविध ठिकाणी, परभणी झाले, नांदेड झाले, अकोला झाले, लातूर झाले, सांगली झाले, अशा बऱ्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने ह्याच्यावरती मोठी आंदोलन केली, ज्याच्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सामील झाले। पण त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हे आले आणि त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की हा जी आर मागे घेतो आहे। पण त्यांनी हे स्टेटमेंट दिलं तरी त्याचा काही फरक पडलेला नाही आहे। आज महाराष्ट्रामध्ये कंत्राटी भरती अजूनही मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि विद्यार्थ्यांचे हाल अजूनही होत आहेत। त्याच्यापुढे हा एक स्टेटमेंट जो होता ते लोकांना गुमराह करायचं होतं आणि स्वतःची कातडी बचाव असं ते एक स्टेटमेंट होतं। कारण जर आपण कॉन्स्टिट्युशनली कायद्यानी बघितलं तर जोपर्यंत विधानसभेचं सेशन येत नाही आणि जोपर्यंत विधानसभा ह्याच्यावरती एक ऑर्डिनन्स काढत नाही विधानसभेमध्ये हा डिसिजन घेऊन, तोपर्यंत कंत्राटी भरती बंद नाही होणार आहे। त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन हे कंत्राटी भरतीच्या विरुद्ध विधानसभेमध्ये जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे। आमच्याबरोबर जास्तीत जास्त संख्येने अजून विद्यार्थी जोडत आहेत, स्पर्धा परीक्षेला जे बसणाऱ्या इच्छुक आहेत अशी पोरं जोडत आहेत। आणि आमच्या प्रमुख्याने ह्याच मागण्या राहणार आहेत की कंत्राटी भरती बंद करा, ज्या वाढीव फिया आहेत स्पर्धा परीक्षांच्या त्या कमी केल्या पाहिजेत। जसं की राजस्थान पॅटर्न, राजस्थानमध्ये एक महत्त्वाचा पॅटर्न आहे की OTR त्याला म्हणतात, वन टाईम रजिस्ट्रेशन, की तुम्ही एकदा 100 रुपये भरून त्यांच्या पोर्टलवरती रजिस्टर केलं स्वतःला की मग तुम्ही प्रत्येक स्पर्धा परीक्षेला त्याच रजिस्ट्रेशनचा तुमचा जो नंबर असतो आणि कोड असतो त्यांनी अपियर होऊ शकता। तीच पद्धत महाराष्ट्रानी लागू केली पाहिजे। कारण आपण एका बाजूला समजून घेऊयात की आज विद्यार्थी कोण आहेत। विद्यार्थी कष्टकरी समाजातली शेतकऱ्यांची पोरं, गोरगरिबांची पोरं, जे अभ्यास करतात, जीवाचं रान करतात तयारी करायला स्पर्धा परीक्षांसाठी, आणि त्यांच्याकडे नोकऱ्या आहेत का, त्यांच्याकडे खूप पैसे नाही आहेत का, तर नाही आहेत। त्यांच्याकडे साधनं आहेत का, नाही आहेत। तर तुम्ही एका अर्थाने हे सरकार जेव्हा वाढीव फिया करतं आणि वन टाईम रजिस्ट्रेशनसारखे कायदे नाही आणत, तेव्हा आपल्याला एक गोष्ट कळतं की इकडचं सरकार इतकं निर्लज्ज नालायक आहे की ते बेरोजगारांकडनंच पैसे कमवायचं बघतं आहे। तर हे आपल्याला थांबवायला पाहिजे मोठ्या प्रमाणात। आणि त्याच्यानंतर अजून एक जो मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे की पेपर फुटी एक मोठ्या प्रमाणात झाली आहे, तर तो मुद्दा पण सरकारने हाताळला पाहिजे, एक सक्त कायदा केला पाहिजे पेपर फुटीच्या विरोधात। आणि त्याच्याहून महत्त्वाचं की इम्प्लिमेंटेशन आणि नियोजन अशा पद्धतीने व्हायला पाहिजे की लोकांवरती सक्त कारवाई होईल आणि पेपर फुटी असा प्रकार होणार नाही। आणि वंचित बहुजन आघाडीची ह्या सर्व प्रश्नांवरती एक महत्त्वाची भूमिका 2019 राहिली आहे की KG to PG जर शिक्षण सरकारने उपलब्ध करून दिलं, मोफत उपलब्ध करून दिलं, दर्जेदार उपलब्ध करून दिलं, तर हा सगळा प्रश्नच सुटून जाईल।